हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि काय, आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता हे सगळ्यात ना निघालेत मुंबईसाठी. काका निघालेत, काकी निघालेत आणि आजी पण. इकडे चेक करा, आता प्रतीक वगैरे निघाले मुंबईला. इकडे आजी आहे. हे गाईज, इकडे चेक करा, आता प्रतीक आणि वगैरे निघालेत. चला सावकाश जा, बोलू काय. चला अण्णा सावकाश जा. हा चला की चला ये आता फ्रेश वगैरे झालो. आणि गाईज, इकडे आता कांदा पोहे खायला घेतले. आता तर गाईज इकडे चेक करा, आता इकडे कांदा पोहे खायला घेतलेत आणि लिंबू आणले मस्त पिळून खायला त्याच्यामध्ये. कारण मला आहे ना कांदा पोहेमध्ये लिंबू पिळून खायला छान आवडतं. हे गाईज, सर आपण आता रेडी झालोय आणि इकडे घेतलंय ना भाकरी खायला. इकडे चेक करा, अंड्याचा पोळा आहे, इकडे नाचण्याची भाकरी आणि इकडे चटणी आहे. इकडे चेक करा, वा किती मस्त टेस्ट चटणी आहे ना, ठेचाची चटणी एक नंबर. चला तर मग आज आता खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आज सर आता आपण भाकरी वगैरे खाऊन झाले आणि आता आपण निघालो आहे ना मुंबईसाठी. आपण आता रेडी झालोय, बॅग वगैरे घेतली, अर्धे कपडे आपण डिकीमध्ये टाकले आणि आता मुंबईसाठी निघालोय. चला तर मग आज आता भेटूया आपण मोटो ब्लॉगवरती. चला तर गाईज, आपण आता निघालोय, बाय बाय. आणि आता आपला काळा घोडा पण रेडी आहे इकडे. बाकी सगळे इकडे टाइमपास करत आहेत, कारण अजून त्यांचा एक दिवस सुट्टी आहे. हां चला काय. हो चला तर गाईज, आता आपण निघालोय, सगळं रेडी झालं आपलं. आता चला इकडे ना कॅरम बोर्ड खेळत आहे सगळे ना. ठीक आहे, हां चल. हां चल. हे गाईज, तर आता आपण निघालोय मुंबईच्या रूटला. काय करतोय, चल मुंबईत. आणि गाईज, आजी आहे ना सकाळी गेली होती काकींसोबत, तर ती पोचली आता मुंबईमध्ये. आता आपण चाललो हळूहळू, चल. गाईज काही दिवस आहे ना गावाला राहिल्यानंतर आहे ना मुंबईला जायचं मन नाही करत. असं वाटतं की गावीच राहावं, एवढं शांत आणि एवढं म्हणजे पीसफुल वाटतं ना. गावच्या त्या नद्यांवरती जाऊन आंघोळी करणं, मस्त भाकरी खाणं, सर्वांना भेटणं किती मस्त वाटतं, एक नंबर वाटतं. आणि आपल्या गावच्या घरात तर अजून शांत वाटतं, एक नंबर वाटतं. आपण आहे ना गाईज थोडं पुढे आहे ना थांबणार आहोत लिंबू सोडा पिण्यासाठी, कारण लिंबू सोडा एक नंबर असतो त्या ठिकाणी. इथेच पुढे आहे, इथे इथे मित्राचं दुकान आहे. इथे म्हणजे हायस्कूलचा मित्र आहे, ते कंजाले हायस्कूलमध्ये मी जे होतो ना तेव्हाचा मित्र आहे तो. त्याच्या इथेच आपण थांबणार आहोत ज्यूस पिण्यासाठी. तेव्हा इथं शॉप आहे, तिथे मस्त लिंबू सोडा पिऊया आणि मग पुढे जाऊया. इथे जरा आपण सावलीत करू जाऊया. लिंबू सोडा येतो, कोकम सोडा घेऊ मित्र. कोकम सोडा बनव ना. काय सगळे चेक करा, आपण आता कोकम सोडा प्यायला घेतलाय. हे काय सर, आता आपला आहे ना कोकम सोडा पिऊन झालेला आहे आणि आता आपण निघालोय. आता आपण जाऊया डायरेक्ट, बघू आता मध्ये कुठे स्टॉप घेऊया आपण. पण जेवढं जास्त केस येईल आपल्याला तेवढं जास्त घेता येते. काय झालो, काय झालं, बंद पडली. कशी काय प्यायला भरला, आपलं पेट्रोल भरला खेळला. हां आणि आम्ही परत आलो का कचरा भरला वाटतं, अचानक बंद पडली. चालू आहे, खडखड खडखड चालू होत आहे. आवाज येतोय हो, चालू केला की त्याची चाकी चालू होती कधी बंद असं. आता इथं गॅरेज कुठे आहे काय, बसा बघू द्या.
चलो पुढे जा, ब्रेक दाबू नका फक्त. चला काय वाटते का? चला उतारा. इथेच आहे ना गॅरेज? हां चालेल. चला चला. हे गाय सर, आपण आहे ना महाडमार्गे जायसाठी विचार केला होता, पण तो आता कॅन्सल केला कारण 30 किलोमीटर आपले वाढले असते. त्यामुळे आपण विचार केला की आपण नॉर्मल जो आपण नेहमीच्या रूटने येतो, म्हणजे नेहमीच्या रूटने जातो, त्या रूटनेच जाणार आहे मंडनगड मार्गे. गाय संध्याकाळचं वातावरण बघा ना किती भारी झालं आहे. पण मेन गोष्ट आहे ना, पाऊस नाही भेटला पाहिजे. जर आपल्याला पाऊस भेटला ना तर मग आपण भिजून जाणार. बॅग बघा असंच ठेवले आपण. प्लास्टिक वगैरे आहे ना आपल्याकडे, बाकीचे कपडे तर डिक्कीमध्ये आहेत. पण मेन गोष्ट आहे पाऊस नाही आला पाहिजे, असंच वातावरण राहिलं पाहिजे क्लीन. मग पोचलो की मग पाऊस पड किती पडत येतो लागतं. एक नंबर, एकदम थंड थंड हवा लागतं, एक नंबर वाटतं. विचार करतो आहे काही जिथे ना मस्त एक चहा घेऊया काकींच्या इथे. चहा घेऊया आणि मग पुढे जाऊ. कसे दिले रे आंबे? 600 रुपये पेटी. हे गाईस सर, आता आपली चहा वगैरे पिऊन झाले आणि आता आपण इथून निघूया. चेक करणं कसे छोटे छोटे गवत आले, कारण ना पाऊस पडला आहे ना मधूमध्ये, त्यामुळे एक रुग कसं थोडं थोडं हिरवे हिरवे गवत आले. भारी वाटतं ना इथे. वाव गाईस, व्ह्यू चेक करणं कसला भारी होतो. इकडं मस्त सनसेट होतोय. रस्त्याला 0 आणि व्ह्यूला 10. सुंदर. वा आता हे गाय इकडे चेक करा, कसे खेकडी वगैरे विकायला ठेवलेली आहेत. ही होते का नाही होते, एक नदी आहे, त्या नदीवरचीच खेकडी असणार मला वाटतं. म्हणजे खाडी आहे ती, ही खाडी आंबेची प्लस नदी पण एक कलर आहे. हे आंबेच्या खाडीचा व्ह्यू सनसेट होतानाचा, एक नंबर वाटतं. आता मस्त आंबेच्या खाडीचा सनसेट व्ह्यू बघून आता आपण निघालोय. आता डायरेक्ट आपण पुढे थांबूया. भारी वाटत होतं ना इथे, असं वाटतं आणखी थोडा वेळ थांबूया. एकदम छोटीवाली बोट बघा ना, फिशिंग करते बहुतेक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली 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 गाईस, आपण गोरेगावच्या रोडला लागलेलो आहे. इतका सुंदर रोड आहे ना हा गाईस. जर आता कोकणाला रोड मिळाला ना तर सगळं सांगतो, कोकणामध्ये जे पर्यटन आहे ना इतकं मोठ्या प्रमाणात वाढेल ना. कारण कोकणामध्ये येण्यासाठी खूप लोक तरसतात, पण जे रोड बघून आहे ना लोक येत नाही आहेत. काय काय माहिती आहे का? आणि पावसाळ्यात तर कोकणात फिरण्यासाठी खूप काही भरपूर काही आहे. खूप मस्त गाडी चालवायला मध्ये येते.
मस्तीचे डोळे बघा ना, कसले भारी भारी आहेत. आपण फायनली पोहोचलो आहे गोळगाव मध्ये. सांग मला गाव सुटला, कस सांग राणी मला गाव सुटला. फायनली आपण कोणगाव रोड पकडणार आहोत. सुंदर असा रोड पकडणार आहोत कोणगावचा. तिकडे मोठा फणस घेऊन पिकं लागलेले आहेत आणि आपण पण फणस खूप सारे पाठवलेले आहेत मुंबईला भावाच्या गाडीमध्ये. दोन लाईन लावली का तिकडे, दोन लाईन कसं होणार. पण बाईक असल्याचा फायदा घेतो आपण बघा, पुरेपूर घेतो. चला बाईक असल्याचा फायदा. हा महेंद्रवाल्याने तर पूर्ण चिपकवून ठेवला नाही. पटेल निघून टाकलं पाहिजे. ट्रॅफिक क्लिअर करायला दुसरं बनले. त्यामुळे इथे ट्रॅफिक होतं. पुढे गेला असला की तुम्हाला ट्रॅफिक क्लिअर होऊन जाईल. पक्की आहे हे गाय. तर आता पनवेलमध्ये थांबलोय आणि आता इकडून निघतोय. थोडा इथं उभा राहिलो आणि बसून बसून आणला कंटाळा आला होता, काय दिवसा लागलो. हे गाय, सर आता घरी पोचलो आणि फ्रेश वगैरे झालो. आता थकलोय पण खूप. आता जेवायला घेतलंय, जेवणामध्ये चेक करा काय आहे. पुढे चेक करा गाय, स्वप्नाने आता जेवण दिलंय. इकडे राईस आहे, इकडे डाळ आहे, भाजी आहे. चला तर मग आज आता जेवण घेतो आणि या ब्लॉगचा एंड इथेच करतो. जर तुम्हाला इथेपर्यंत माझा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.